येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व राहील गंगाधर बोर्डीकर यांचं प्रतिपादन. परभणी जिल्ह्यामधील सर्वात मोठी ओळखली जाणारी बोरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये 13 पैकी 13 जागेवर बोर्डीकर गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीमध्ये बोर्डीकर वर्सेस भांबळे गटात अटीतटीची निवडणूक होऊन यापैकी 13 पैकी 13 जागांवर आपले वर्चस्व त्यांनी कायम राखले आहे. मागील 40 वर्षांपासून वर्चस्व त्यांनी कायम ठेवलं आहे. 40 वर्षानंतर या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच मतदान घेण्यात आले. याकरिता भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व गंगाधर अंकल बोर्डीकर यांच्यावर विश्वास ठेवून 20 गावांच्या लोकांनी यांना वर्चस्व मिळवून दिले. बोरी सहकारी सेवा संस्था ही बोर्डीकर गटाच्या ताब्यात आहे. विश्वास आहे म्हणूनच 40 वर्षापासून लोक आमच्यासोबत आहे. सर्वप्रथम म्हणजे मी सर्व आमच्या वोटर लोकांना म्हणजे 20 गावची सोसायटी आहे, सर्व जनतेने आणि सर्व सहकारी संस्थेच्या सभासदांनी जे आमच्या 13 च्या 13 सभासदांना जे निवडून दिलं त्यांचे सर्वांचा आभार मानतो. गेल्या अनेक वर्षापासून आमचे सहकारी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत म्हणूनच लोकांचा विश्वास आमच्यावर आहे. आता बोर्डीकरांनी काय केल्यापेक्षा ही येणाऱ्या बाकीच्याही सोसायट्या ज्या आहेत म्हणजे हू घातलेल्या आहेत 42 सोसायट्या, त्याच्यामध्ये सुद्धा ह्याच पद्धतीचं पॅटर्न चालेल आणि येणाऱ्या 42 च्या 42 संस्थेचे इलेक्शन झाले तर बोर्डीकरांचा झेंडा फडकेल हे तुम्हाला विश्वास सार्थपणे मी सांगू शकतो. हा विश्वास याच्यामुळे देऊ शकतो मी तुम्हाला कारण की ज्या मागच्या काळामध्ये आम्ही ज्या पद्धतीनं काम केले, लोकांना जे न्याय देण्याचं काम केले, त्याचा विश्वास जे आमच्यावर आहे या विश्वासानं मी तुम्हाला सांगतो की 42 संस्थेमधलं एक संस्था सुद्धा विरोधकाच्या ताब्यात जाणार नाही हे माझं काळ्या दगडावर चिरे आहे. राहिली गोष्ट येणाऱ्या मागच्या सोसायटीच्या म्हटलं तर आमचे सर्व सामान्य याच्यामध्ये आता आपण म्हणतात की जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्या मिसेसला आमच्या साध्या कार्यकर्त्यांनी जिच्याकडे 1 एकर शेत नाही पण लोकांना विश्वास तिच्यावर आहे म्हणून 1 एकर शेतावाली साधे आमच्या माई माऊलीने तिला पाडले. हा विश्वास जो आहे आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती हे बोर्डीकरांनी काम केल्यामुळेच आहे. काळामध्ये हो घातलेले जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद या याच्यामध्ये सुद्धा बोर्डीकरचा झेंडा लागेल ह्या विश्वासाने मी तुम्हाला सांगतोय की त्या याच्यामध्ये नगर परिषद जिंतूर आणि शेलू या दोन्ही संस्था बोर्डीकरच्या ताब्यात येतील. जिल्हा परिषद सुद्धा अनेक वर्षापासून जे विरोधकाच्या ताब्यात आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये निश्चित यावर सुद्धा बोर्डीकर गटाचाच वर्चस्व राहील, बोर्डीकर गटाचंच वर्चस्व राहील हे सुद्धा मी या निमित्ताने सांगू शकतो. याचे नेते आदरणीय बोर्डीकर साहेब आमच्या चित्तूर मतदारसंघाच्या आमदार मेघना दिदी आणि भावनाताई त्या बँकेवर सदस्य संचालक असल्यामुळं आम्हाला आमच्या सोसायटीला फंडिंग आणण्यासाठी त्यांच्याकडून मदत होणारच आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी आम्ही आर्थिक प्रश्न त्यांचे सॉल्व करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. 19 गावांनी सोसायटीला सहकार्य केलेलं आहे सर्व मतदारांनी. अशाच पुढे इथून पुढे ज्या निवडणुका येतील जिल्हा परिषद असू, पंचायत समिती असू, ग्रामपंचायत असू किंवा विधानसभा असू या 19 गावातील जे कार्यक्षेत्रातील लोक आहेत अशाच पद्धतीनं आमच्या पाठीमागे राहतील अशा पद्धतीने आम्ही त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करू आणि जी दहशत निर्माण त्यांच्या मनामध्ये जी दहशत बसलेली आहे ती काढण्याचे प्रयत्न करू. आम्ही आमचे जिल्ह्याचे नेते माननीय माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली बोरी सोसायटीची जी निवडणूक झाली ही सोसायटीची निवडणूक 19 गावातून लढल्या गेली आणि 19 गावांनीही आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे कार्यकर्त्यांचे प्रथम मी आभार व्यक्त करतो. जिल्हा प्रतिनिधी कुमार साळेगावकर, आधार न्यूज. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.